वेलकम स्टुडंट्स आय एम सविता करंडे फाईंडिंग या ॲक्टिव्हिटी अंतर्गत आपण स्कॉलरशिप परीक्षेत येणाऱ्या काही प्रश्नांचा सराव करूयात चला तर मग क्वेश्चन नंबर मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म इफ द लेटर्स इन द वर्ड टीचर आर अरेंज इन ट्रेट ऑर्डर म्हणजे टीचर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडली तर किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतील हे आपण पाहू टीचर या शब्दामध्ये टी इयर इच एक, ही हर टीयर हे सात शब्द तयार होतात म्हणून या प्रश्नातील चार पर्यायापैकी पहिला पर्याय सेव्हन हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर टू विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द वर्ड करेज इज नॉट मिनिंगफुल म्हणजे करेज या शब्दातील पुढील पर्यायापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण नाही पहिला पर्याय एज अर्थपूर्ण आहे दुसरा पर्याय आवर अर्थपूर्ण आहे तिसरा पर्याय गो शब्द हा शब्दसुद्धा अर्थपूर्ण आहे आणि चौथा पर्याय सी यू आर ए क्युरा हा प शब्द अर्थपूर्ण नाही म्हणून चौथा पर्याय हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर थ्री हाऊ मेनी टू लेटर्स वर्ड्स कॅन बी फॉर्मड यूजिंग द वर्ड पियॉन पियॉन या शब्दामध्ये दोन अक्षरे किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील हे आपल्याला पाहायचे आहे तर पियॉन या शब्दामध्ये दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ओ यन ऑन आणि यन ओ नो म्हणून वरील चार पर्यायांपैकी पहिला पर्याय टी डब्ल्यू टू हे आपले उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर फोर राईट द अपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाइंड वर्ड स्लो स्लो ह्या शब्दामध्ये एल ओ डब्ल्यू लो या अक्षरांखाली अंडरलाईन केलेली आहे म्हणजे एल ओ डब्ल्यू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड आपल्याला पुढील पर्यायांमधून शोधायचा आहे पहिला पर्याय आहे हाय दुसरा लो तिसरा फास्ट चौथा आहे सो तर लो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड हाय होतो म्हणून आपलं पहिला पर्याय हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर फाय राईट द सिमिलर वर्ड फॉर द वर्ड क्लेव्हर म्हणजे क्लेव्हर या शब्दाचा समानार्थी शब्द आपण पुढील पर्यायामधून शोधायचा आहे क्लेव्हर म्हणजे हुशार पहिला पर्याय आहे काइंड दुसरा ब्रिलियंट तिसरा मॅन चौथा आहे क्रुएल म्हणजे दुसरा पर्याय ब्रिलियंट हा क्लेव्हरचा समानार्थी शब्द बरोबर आहे म्हणून दुसरा पर्याय हे आपले उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर सिक्स फाईंड द डिस्क्राइबिंग हिडन वर्ड इन द क्लाउड म्हणजे क्लाउड या शब्दामध्ये कोणता वर्णनात्मक शब्द लपलेला आहे हे आपल्याला पुढील चार पर्यायांमधून शोधायचे आहे पहिला पर्याय येलो डी लॉड हा नाही दुसरा सी ओ डी हा पण नाही तिसरा एल ओ यू डी लाउड हा पर्याय बरोबर आहे म्हणजे आपले तीन नंबरचा पर्याय हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर सेवन रिअरेंज द लेटर्स टू गेट अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम यू एन एस यू एन एस ह्या तीन अक्षरांची मांडणी आपल्याला अर्थपूर्ण शब्दामध्ये करायची आहे आणि याचे उत्तर पुढील चार पर्यायामधून निवडायचे आहे पहिला पर्याय यस युएन सण दुसरा यू एस एन तिसरा यू यन यस चौथा यन यस यू म्हणजे या चार पर्यायामध्ये अर्थपूर्ण शब्द पहिला पर्याय एस यू एन सन हा बरोबर आहे क्वेश्चन नंबर एट सिलेक्ट द हिडन वर्ड इन कॅलेंडर विच इंडिकेट्स द व्हेकल म्हणजे कॅलेंडर या शब्दामध्ये एका वाहनाचे व्हेकलचे नाव आहे हे आपल्याला पुढील चार पर्यायांमधून शोधायचे आहे पहिला पर्याय आहे कार दुसरा कॅन तिसरा केअर चौथा आहे डिअर आता या चार पर्यायामध्ये पहिला पर्याय कार हे व्हेकलचे नाव आहे म्हणून आपला पहिला पर्याय हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर नाईन सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे आपल्याला तीन अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत आणि त्यासाठी खाली दिलेल्या चार पर्यायातील अक्षरसमूहांचा वापर करायचा आहे योग्य शब्द अक्षरसमूह निवडायचा आहे पहिला पहिला पर्याय आर सी एम हा वरील अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी योग्य राहील म्हणून आपला पहिला पर्याय हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर टेन विच प्रेपोजिशन इज हिडन इन द फॉलोविंग वर्ड चूज द करेक्ट ऑप्शन आपल्याला रिकव्हर हा शब्द दिलेला आहे आणि याच्यामध्ये कोणते प्रेपोजिशन आहे हे, हे? हे पुढील चार पर्यायांमधून निवडायचे आहे पहिला पर्याय आहे कव्हर दुसरा ओव्हर तिसरा इको आणि चौथा पर्याय आहे रिव्हर तर या चार पर्यायांपैकी दुसरा पर्याय ओव्हर हे आपले प्रेपोजिशन आहे म्हणून दोन नंबरचा पर्याय हे आपले उत्तर बरोबर आहे